गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे दिवस चौथा आणि आता आम्ही निघालो आहे केदारनाथला. सकाळचे 3 वाजलेत, सगळेजण असे तयारी करून, काही जण वरनं खाली येत आहेत हॉटेलमधनं. आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट इकडनं सोनप्रयागला, सोनप्रयागवरनं गौरीकुंड, गौरीकुंडवरनं डायरेक्ट केदारनाथला आम्ही आज चढायला सुरुवात करणार आहे. काल पाऊस असल्यामुळे बरासोमध्येच आम्ही थांबलो होतो. हे मागे दिसतं ते हॉटेल आहे आमचं, तिथे थांबलो होतो. ही इकडे गाडी आहे, सगळी तयारी केलेली आहे, पॅकिंग केलेली आहे आणि आता आम्ही बरासोमधून निघालो आहे. सोनप्रयागचा चेकपोस्ट सध्या काय, रजिस्ट्रेशन काउंटर वगैरे सगळे बंद आहेत. हे आता नवीन पद्धत कळली आहे रजिस्ट्रेशनसाठी, ज्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल त्यांच्यासाठी इथे स्कॅनिंग मशीन ठेवली आहे. तिथे जाऊन स्कॅनरला तो कोड स्कॅन केला की ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन होतं. आता इकडे आमचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन झालं आहे, पण इकडनं आता ते पोलीस आहेत, ते सकाळी 5 वाजता वरती गौरीकोंडसाठी सोडणार आहेत. त्याच्यामुळे आता आम्ही इथे असे रेस्ट घेतो आहे. काय गंधर्व तोडणकर, हाउज द जोश? आम्ही सोनप्रयागवरून गौरीकुंडला आलोय. चुडत येणार समजून जावा काय था. आता गौरीकुंडवरून पुढे आता केदारनाथसाठी ट्रेक सुरू करू. ही इथे घोड्यांसाठी लाईन आहे आणि इकडून हा रस्ता सरळ वरती जातो. मित्रांनो, गौरीकुंडमधलं हे गौरीमाईचं मंदिर सध्या आता बंद आहे. उतरताना चालू असेल तर तुम्हाला दर्शन देईलच. आणि पुढे गेल्यावर एक गौरीकुंड आहे, तिथे गरम पाणीही असतं, पण तिथे आताची सिच्युएशन बघता शूटिंग करावंसंच वाटलं नाही. लास्ट टाईम जेव्हा मी आलो होतो तेव्हा तिथे मस्त कमळ वगैरे आतमध्ये होती, साफसफाई होती आणि पवित्र जपल्याचं कुठेतरी काहीतरी होतं. आता ते काहीच दिसत नाही म्हणून मग शूटिंग केलं नाही. आता इथून आम्ही केदारनाथसाठी चालायला सुरुवात करणार. आता आम्ही 2 ते 2.5 किलोमीटर चालत वरती आलो आहे. हा समोर दिसणारा बर्फाचा डोंगर आहे जो आमच्या मागे आहे आणि इथून ही अलकनंदा नदी आहे. आणि आता जो व्ह्यू मिळणार आहे तो बघून आम्हाला इकडे काय फील होत असेल ते तुम्हीच बघा. हे समोर पूर्ण बर्फाचा डोंगर आहे. मोतिया जिस तरह मेरे मन में शंकर.
सब घोड़े का किराया क्या होगा इधर से? लगा देंगे बाबू 2000। 2000 और नीचे से? नीचे से 2350 से ज़्यादा। कितना? 2350। मतलब 3000। 3000। और एक साइड का रहेगा ये कि दोनों साइड का? एक साइड। एक साइड का, ओके। और ये पिट्टू वाला कितना लेता है? तो 8000-7000 का। और पालखी वाले? पालखी वाले 15000-12000। 15000-12000। और हेलीकॉप्टर का कितना रहता है वो? 7000। 7000 दोनों तरफ से हो रहेगा ना वो? अच्छा है। रामबाड़ाच्या वरती आल्यानंतर आम्ही आमचं सामान फक्त घोड्यावरनं पाठवून दिलं आहे। अजून केदारनाथ 4 किलोमीटर आहे आणि दुपारी 2 वाजता ही कंडिशन आहे, बर्फ पडतोय। सुयश आणि जयेश दोघे जण जवळजवळ बेस कॅम्पच्या आसपास गेले आहेत, पुढे सकाळपासून ते पुढेच होते। त्यांच्या इकडे टेम्परेचर आताच फोन झाला होता, -1 आहे, -1। आता इथे मी मोबाईलमध्ये चेक केलं तर ऑलमोस्ट 1 ते 1 दरम्यान आलं आहे। आता हे दिसत असेल बर्फ पडतो भरपूर, आणि आमच्या मागे जवळजवळ 60 मीटर मागे गंदू आणि प्रियंका दोघं जण हळूहळू येत। पर से 2:30 वाजले, अजून बर्फावरती चालू आहे आणि हा केदारनाथच्या बेस कॅम्पच्या अगोदर जवळजवळ 1/2 किलोमीटर आम्ही आता थांबलो आहे। सुयश आणि जयेश दोघे पण ऑलमोस्ट बेस कॅम्प करून पुढे पोचलेले आहेत आणि हा व्ह्यू आहे। बम बम बोले। केदारनाथला जात असताना एक गृहस्थ भेटले आहेत, त्याच्या इथे एक पर्वत आहे, हा पर्वत आहे, त्याबद्दल थोडीफार माहिती सांगणार आपल्याला। हां सर, भाई साहब बोलिए, पहले आप नाम बताइए फिर। मेरा नाम रोहित कुमार है। हाँ। और मैं रामनगर से, जिला नैनीताल से हूँ, यही लोकल कहीं उत्तराखंड से। अच्छा, तो आप जैसे वो पर्वत देख रहे हैं वो कुबेर पर्वत है। अच्छा, यहाँ पे पांडवों का सोना दबा हुआ है, 5-6 लोग कभी किसी टाइम में निकालने गए थे। हाँ। वास्ता जिंदा नहीं है। अच्छा, इसका सेफ आप देखोगे तो एक तरीके से नाग वाला है। हाँ, कभी जिंदा आता ही नहीं है। अच्छा, जो है कुबेर कैलाश बोला गया है, जब पांडवों ने अपने श्राप मुक्त होने के लिए भोले बाबा को किया था तो भोले बाबा बैल बन गए थे। हाँ। तो क्या कहते हैं वो भीम ने फिर अपना शरीर बड़ा करके मेरा सूत्र निकलने नहीं सकते। बराबर। तो ये तो यहीं से पांडव होते हुए रहते थे यहाँ पे उनका। हाँ। और ये बात हकीकत है। ठीक है, थैंक यू। 4 वाजता अभी घोड़ा पेड काउंटर ला पोचलो है। सुयश आणि जयेश दोघे जण रूम ला पोचले आणि हे आता केदारनाथला आहे, ते वातावरण आहे, भरपूर बर्फ पडतो आणि गंदू आणि प्रियांका जण येत आहेत घोड्यावरनं। हे समोर दिसतं, त्याच्यासमोर एक डोंगर आहे, तो खालनं येणाऱ्या धुक्यामुळे
पूर्णपणे दिसेनास झालं आहे. -2 टेम्परेचर आहे. माझ्यासोबत आहे ना. ना कसं वाटतं आता? ट्रेक कसा वाटला? मस्त आहे. हातवर फाटली आहे. तुला काय कोलंबी शिंगूळ काय बोलतात एक शिकूळ गेला शिकूळला. हे अगोदरच्या व्हिडिओच्या नंतरची व्हिडिओ आहे. 2 मिनिटात वातावरण काय चेंज झाले ते बघा. आता फक्त एवढीच इच्छा आहे गंदू आणि बुट्टी दोघं जण व्यवस्थित वरती होते. उत्सव वरती घोड्यावर आल्यावर कसं वाटतं आता? पण कसं वाटलं एकंदरीत? -3 टेम्परेचर आहे. 13 खाली पण नाही ना. आता आम्ही पोचलोय प्रत्येक केदारनाथला. -3 टेम्परेचर, भरपूर बर्फ पडतोय. बर्फातनं चालत होता आम्ही. अंगावर सुद्धा बर्फ जमलाय. बर्फ ही अवस्था आहे. काय पण बोला, मजा आली. एवढा पण आहे. नो एवढा पडतोय की काय विचारू नका. आणि वाढता लागला. आता तुम्ही घोड्याचा एक्सपिरियन्स कसा होता दोघांचा? घोड्यांना नाही ना सांगायचं. नाही ऑलरेडी सांगितलेलं आहे. घोड्यावरून आम्ही 5 किलोमीटर राहिलो होतो शेवटचा. घुटणे शेवटी टेकायला लागले ना मला 5 किलोमीटर साठी. बायकोची माझी कंबर दुखत होती, पाठ दुखत होती. काय करणार, वातावरण अचानक चेंज झाला आणि जमत नव्हतं. एक गोष्ट करी, त्या 5 किलोमीटर साठी आम्हाला 5 तास कन्झ्युम करावे लागले असते. तुम्हाला टेम्परेचरची काय असेल त्याची तुम्ही कल्पना करा. पाठी हा पूर्ण डोंगर बर्फाने हे झाला आहे आणि आम्ही आता आरतीला जातो. आरती सुरू झाली. Thank you.